मैडम साईनाथ कॉलेजचा नंबर मिळाला, मी फोन लावतो. मॅडम पण नावाचं काय करायचं, म्हणजे लग्नाआधी वेगळं नाव असेल ना. तुझ्या आईचं नाव काय होतं लग्नाआधी? हो, मला आजीने सांगितलेलं, बाबांनी तिचं नाव लग्नात बदललेलं. आईचं माहेरचं नाव कविता वसंत पाटकर. कविता वसंत पाटकर, ओके. हॅलो. हा हॅलो, साईनाथ कॉलेज ना? हो, काय काम आहे? आम्ही एका मुलीच्या आईला शोधतोय. इथे कशाला फोन करताय? कारण त्या मुलीची आई तुमच्या कॉलेजची एक स्टुडंट होती म्हणून. अहो, इथे दरवर्षी हजारो मुलं शिकून बाहेर पडतात, असं कुठे शोधायचं त्यांना? नाही, मी तुम्हाला बॅच सांगतो ना, साधारण 96-97 सालची बॅच होती आणि त्या कॉमर्स ग्रॅज्युएट होते. तुमच्याकडे रेकॉर्ड तर असतील ना? नाही, असं काही कळणार नाही. काय नाव होतं तिचं? कविता वसंत पाटकर. अहो, इतक्या जुन्या गोष्टींची माहिती तुम्हाला कशाला हवी आहे? ऍक्च्युली आम्हाला त्यांच्या बॅच मध्ये अजय नावाचे जे कोणी स्टुडंट होते ना, त्या सगळ्यांची माहिती हवी, थोडं अर्जंट काम म्हणून. अजयचे आडनाव काय? नाही, म्हणजे असं आडनाव माहित नाही, पण जरा बघा ना प्लीज. अहो, मग असं कुठे शोधत बसणार? तुम्हाला त्या मुलाबद्दल काहीच माहिती नाही आणि इतक्या जुन्या डिटेल्स लगेच कशा मिळतील? तीच मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, जरा तुम्ही शोधलं तर कळेल ना आम्हाला. हे बघा, आम्हाला काय एवढंच काम आहे का? आणि तुम्ही कोण त्या कविता आणि अजयचे? नाही नाही, मी कोणीच नाही, मी प्रायव्हेट डिटेक्टिव्ह अस्मिता अग्निहोत्रींकडून बोलतोय. तुमच्या मॅडमना जरा एका केस संदर्भात ते सगळे डिटेल्स हवे होते म्हणून फोन केला. ठीक आहे, देते मी, थोडा मला वेळ द्या, लिस्ट तयार झाली की करते फोन मी. या, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. त्या शोधताय. म्हण, शोधलं की सापडतच. म्हण. मी नाही बोलणार. म्हण. तुझ्या लाडक्या शिष्ट अस्मिताच वाक्य मी का बोलू? त्या मनालीला सांग बोलायला. आगाऊपणा करू नको, मी सांगतोय ते बोल. म्हण, शोधलं की सापडतच. म्हण. सापडतच बोल. सापडतात. नुसतं सापडत नाही, पूर्ण वाक्य बोल. शोधलं की सापडतच. म्हण. म्हणतोस का नाही? काय करतोय आता तू? काय विचार काय तुझा? तुझी वाढलेली बोकड दाढी मला अजिबात आवडलेली नाही. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठण. अभिनंदन. काय झालं? काय झालं? काय आले? मी निकाल लावून आले. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्यानी खंडतात ना माणसं ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची पटला काय तिका मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया.